सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांना वळसंगमध्ये फटाक्यांच्या गगनभेदी आक्रोशबाजी जल्लोष करत सत्कार करण्यात आला। श्री विठ्ठल दर्याप्प कोळी ऑर्डिनरी कॅप्टन, श्री भरमांना विठ्ठल कोळी सुभेदार, श्री महेश लक्ष्मण कोळी हवालदार, केंचाप्पा सदाशिव चणवाड सेवारत पुणे पोलीस अशा चार जवानांचा सत्कार वळसंग कोळी समाज संघटनेतर्फे करण्यात आला। यावेळी जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेशराव शिंदे सरकार, जत तालुका कोळी समाज अध्यक्ष बी टी कोळी, उपाध्यक्ष कुमार एच कोळी, वळसंगचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ऍडव्होकेट पुजारी एम के, दैनिक पुढारीचे प्रतिनिधी मारुती कोळी, यशवंत कोळी, कृष्णा कोळी, नरेंद्र कोळी, संजय कोळी, संतोष कोळी, लक्ष्मण कोळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। नूतन ग्रामपंचायत सरपंच आणि डेपोटी यांचे पण सत्कार यावेळी कोळी समाजातर्फे करण्यात आले। सत्काराला उत्तरही दिले नाही असं मितभाषी कर्तृत्व आपलं कुटुंब सांभाळून देशाची सेवा केली या नगरीमध्ये केंद्राच्या कृपेनं त्या कोळी समाजातील लोकांचं केंद्रावर फार भक्ती आहे, त्याला मान आहे। दिवाळीचा पहिला आरती करण्याचा मान त्या कोळी समाजाला केंद्रानं दिलेला आहे। अशा या नगरीमध्ये त्या चार जवानांचा सत्कार होत आहे आणि त्या चार जवानांना मी त्यांचं भावी आयुष्य त्या वळसंगावच्या विकासामध्ये थोडं त्यांनी लक्ष घालावं। मी पुढारे असल्या कारणाने हे शब्द वापरणार होतो, कारण आतापर्यंत तुम्ही देश सेवा केली, तुमच्या घरच्यांची सेवा केली आहे, परिस्थिती तुमची चांगली आहे। आताच त्या वळसंगावची ग्रामपंचायतची निवड झालेली आहे आणि सत्ता भौमोल मदतीमुळं सुरेशराव शिंदेच्या मदतीमुळं मी सत्तेत आलेलो आहे हे विसरणार नाही। शिंदे सरकार मी फक्त ह्या माझ्या कुलदेवतेवर कॅन्सरावर माझी भक्ती आहे, माझी भक्ती ज्या वेळेला ढळेल त्यावेळेला मी बनाच आहे। आणि कालच्या ग्रामसभेमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे, मी आता पार्टी बेटी आपली 5 वर्षे नाही, सरकार या गावचं मला एक चित्र, एक मॉडेल गाव, एक आदर्श गाव करायचं आहे। त्या आदर्श गावाच्या गाव करण्याच्या ह्या माझ्या मनोगताला तुम्हीही वरील शासनातर्फे भरभरून मदत करावी, या निमित्तानं मी सांगण्याचे मला संधी प्राप्त झालेली आहे। तुम्ही मदत करावी आणि वळसंगाव हे आदर्श गाव आणि ती सुरेश शिंदेच्या मदतीनं व्हावं असं मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। आणि या चार जवानांनी त्यांचं घरचं चांगलं आहे,